मी काय बनवते आज? अगं शंकर, काय बनवते बाळा? अगं मला तिकडं वास आला किचन मध्ये, सॉरी हॉल मध्ये वास आला. काय बनवती किचन मधून? काय बनवते? कसला वास येतोय? आपलं नाकले तीच नाही. पण एकूणासाठी एवढं दिवाळी नाही काय नाही, मध्येच तुमचं काही असतं. पावसाचा मौसम येत आहे, आता तुझे जायचे दिवस जवळ आले. तुला माझ्या हाते शंकरपाळे आवडतात ना बाबा? शंकरपाळे चकल्या तुला आवडतात ना? हा चकल्या खास. शंकरपाळ्या करंजी असं नाही की आमची वर्षातून एकदाच बनत. ज्याला खा वाटतं ते महिन्यानं दोन महिन्यानं मम्मी शंकरपाळ्या करंजी. कधी त्या दिवशी लाडू बनवले होते. मग काय करायचं? मग मी म्हटलं त्या दिवशी मुलींना माझ्या सांगितले दिवाळीची नाही वाट बघायची, तुम्ही खायचं, पोरांना खाऊ घालायचं, नवऱ्यांना खाऊ घालायचं. म्हणूनच माहेर असते माहेराला, म्हणून मुलींना माहेरले आवडते. आई काही खाऊ घालते हे का नाही? आता मग तसंच होतं. मग मुलगी गेल्या मग मला पण नाही ना, मग आता घरात काही ना काही होतं, पण नाही खावं वाटत पुरींशिवाय. पुरींची आठवण होते ना. आणि सासरी आम्हाला बनवायचा कंटा येतो माहेरी हक्काने बोलू शकतो. सांगत असते बरं का, मी रुपालीला थंड झाले थोडं. प्रांजल कशा झाल्या? कशा झाल्या? खाऊन बघ कशा झाल्या मला दे. तू खा तू खा, तो येतले मग माल दे मला, मी खाऊन बघते. लय भारी झाले असते मला असं आनंद. मम्मीच्या हातच्या शंकरपाळ्या म्हणजे वा, हॉटेल मधल्या सारखे कर तुम्ही बघू शकत. बघा हॉटेलमधल्या सारखी टेस्ट असते मम्मीच्या शंकरपाळ्या. लय गोड नाही, अशा कडक नाही, एकदम मुलायम सॉफ्ट सॉफ्ट असतात, मीडियम गोड असतात. म्हणून सासरी असं कंटा येतो खायचा, मायरी हक्काने बोलू शकतो. मम्मी हे बनवते. रुपाली नाही म्हणत असते, रुपाली तू शिकून घे, शिकून घे, तू कर तुझ्या घरच्या दुसरं घे, नवऱ्याला खाऊ घाल. ह्यांना तर लय आवडते, मिस्टरांना खूप आवडते शंकरपाळे. आता नाही पुढच्या जाताना मला नक्की दे आजू करून. पुढच्या महिन्यात घेऊन जा एक दोन किलोचे करून दे. असं असते मायरी हक्काने म्हणावं बनवता येते, आईला हक्काने म्हणते. पण तिकडे आम्हाला कंटाळा येतो खायचा. कंटाळा आता कसं आहे, रुपालीचे लहान लेकरं येतं, परत तिच्या मोठ्या जाऊबाईच्या गळ्यात लेकर अभ्यास, परत स्वयंपाकाचा राडा, कपड्याचा राडा, मग इतर या इतर कामाला वेळ लागतो ना थोडा. हे आमच्या इकडे फक्त दिवाळीलाच बनत, दिवाळीला बनवल्या जाते हे फक्त. पण मम्मी नाही तुमचे, तू कधी बनवते आहे का नाही खाऊशी वाटलं? कधी बनवते काय खायचं काय कंटाळा नाही मला खायचं, मी खायचं खूप सुखीने. आणि हे त्या दिवशी एक दिवशी गव्हाच्या पिठाचे गुलाबजांबू केले होते. अजून काय केलं तो वहिनी? शंकरपाळ्या पण बनवते आत्या. शंकरपाळ्या आणि त्या दिवशी लाडू रव्याचे. अरे तुपाचे लाडू दाखवले ना, तूप नाही टाकता लाडू बनवायचे. ते मम्मीच्या चॅनलवर टाकलंय तिने, तो बिगर तुपाचे लाडू रव्याचे. लय जास्त म्हणजे तुपच नाही वापरलेलं, तर त्याचे पण लाडू छान बनवले होते. काय काल तर एक कमेंट आली होती, तुमचं किती नशिबाने तुम्हाला माहेर आहे, मला तर माहेर पण नाही. नाही मग असं मुलींनी नाही समजून घ्यायचं माहेर नाही तर आपल्या सासरला सव्वा महिन्यातच काम करावं लागलं होतं मला. नाही डिलिव्हरी तर आरामाची गरज आहे. मी माझं स्वतःहून तुम्हाला माझा अनुभव सांगते. मी एक दिवस माझा स्वतःचा अनुभव तुम्हाला निश्चित शेअर करेन की तुम्हाला पण वाटत असेल की मावशींचा खरंच किती लाडे रुपालीला दोन महिने ठेवले. तर माझा अनुभव तुमच्यासाठी निश्चित शेअर करेन. सांग की काय अनुभव, आता सांगितलं त्यांना परत प्रश्न पडत काय, सांग की तरी. माझा अनुभव असा आहे की रुपालीच्या वेळेस मला पण आराम नव्हता. मी सव्वा महिना झाला लगेच मला इकडे आणलं होतं माझ्या मिस्टरांनी, तर मला बिलकुल आराम नव्हता. आभी मोठा होता, पहिल्या वेळेस माणसाच्या अंगात ताकद असते, दुसऱ्या वेळेस शक्ती थोडी कमी होत असती. तर मग आभीला आभी होता छोटा असा, प्रांजली रुपाली छोटी होती, तर मला इतका ताण व्हायचा ना. तर मी आजारी पडले होते, इतके आजारी पडले होते की मी दोन वर्ष आजारी होते, म्हणजे मला आरामच नाही ना मिळाला. तर मग रुपालीला पण वरचं दूध चालू केलं होतं, मग तेव्हापासून मी तो अनुभवलेलं आहे की डिलिव्हरीमध्ये ती बाई तर स्वतःहून म्हणू शकत नाही मला आराम पाहिजे, पण घरातल्या सगळ्या सदस्यांनी समजून घेऊन तिला आराम दिला पाहिजे. नाही म्हणलं तरी थोडं कामाने 5 महिने तरी तिला थोडं विकनेस झालेला असतो, तिला आरामाची गरजच असते. चल मग बनव मग मस्त मस्त शंकरपाळ्या. मला तर खाता यायचं नाही पण बाळासाठी थोडे थोडे नको. मी तुम्ही खाल्ले तरी मला खाल्ल्यासारखं एवढं काय नाही.
तर चला मग भेटूया पुढे पुढच्या व्हिडिओमध्ये. नाही तर मला जे एकदा जीभ माझी आवरायची नाही मग मला कंट्रोल करणं जमायचं. आम्ही किती दिवस झालं काय करायचं टाळतोय, पण आता आबीची लय रिक्वेस्ट होती कर. आणि मला कसं मला लय खायची इच्छा होती मम्मीच्या हाताची उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये, पण मी जेव्हा आले तेव्हा माझ्याकडे फक्त 8 दिवसच होते. 8 दिवस वेळ होता करायला, पण 8 दिवस. चला मग भेटूया, जाऊ द्या नंतर खाईन मी कधीतरी. तर चला मग बाय, तोपर्यंत बाय.